पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडवकर, आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी जय शिवराय। म्हणजे आज 19 फेब्रुवारीमध्ये ऐतिहासिक सण, आणि या ऐतिहासिक क्षणानिमित्त मी नालासोपारा विजयनगर विभागामध्ये आहे, आणि विजयनगरमध्ये शिवसंघ प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ही शिवजयंती साजरी होते। आपण जाणून घेऊया या ठिकाणी जे आलेले मान्यवर त्याच्या नाव आजचं नियोजन एक शिवसंभा ग्रुपच्या माध्यमातून, प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी ही शिवजयंती साजरी करत असतो। सालावाप्रमाणे यावर्षी सुद्धा ही शिवजयंती ठरल्याप्रमाणे चांगल्या उत्साहामध्ये साजरी करत आहोत। बरं, या शिवजयंतीच्या कार्यक्रमातून तुमचा शिवसंभा प्रतिष्ठान आहे, त्याच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम राबवतो? शिवजयंती हे सालावाप्रमाणे होते सर, त्याचबरोबर जर बघितलं तर लोकांना प्रत्यक्षात काय गरजेचं आहे, म्हणजे एक सोशल वर्कच्या माध्यमातून जर बघितलं, जसं की ब्लड कॅम्प आहे, जो की आपल्या सध्या एक रक्तपुरवठा आपल्याला पूर्ण हॉस्पिटलमध्ये वेळेवरती मिळत नाही, त्या दृष्टिकोनातून हे सर्व कामगिरी पकडून एक ब्लड बँकचं दृष्टिकोनातून आम्ही एक रक्तदान आरोग्य शिबिर म्हणजे त्या कोविडच्या काळामध्ये पूर्ण शिवसंभा ग्रुप जो आहे, या कोविडच्या काळामध्ये सर्वांना मदत करण्यासाठी, कोविड पेशंटसाठी मदत करण्यासाठी शिवसंभा ग्रुपने पुढे चांगलं सहकार्य केलेलं आहे। बरोबर, आधी ह्या कोरोना काळामध्ये कशा पद्धतीने सहकार्य म्हणजे काय, प्रत्येक पेशंट्सपासून, इवन प्रत्येक सरकारी कर्मचारीपासून, जे डॉक्टर्सपासून, जे काही सहकार्य करण्याचा हॉस्पिटल्सपासून, गोळ्यांपासून जेवढं काही सहकार्य करता आलं तेवढं शिवसंभा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी केलेलं आहे। बरोबर, अखंड महाराष्ट्रामध्ये आज शिवजयंती साजरी होते, तुमच्या माध्यमातून जर अखंड महाराष्ट्राच्या वाचनाला जर सांगायचं झालं किंवा शिवजयंती संदर्भात, तर तुम्ही एका शब्दात काय सांगा? मी एका शब्दामध्ये हेच सांगेन, जर शिवजयंती आपण साजरी करतोय तर महाराष्ट्रातील प्रत्येक तमाम मानवांनी एक शिवचरित्र जे आहे, हे शिवचरित्राचं प्रत्येकाने वाचन केलं पाहिजे, आणि त्या शिवचरित्रामधून एक शिवाजी महाराज कसे आदर्श आहेत आणि कसे ते प्रेरणादायी आहेत, आणि कोणतंही संकट असू दे, फक्त शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं जर नाव घेतलं तरीसुद्धा त्यांनी जे काही ज्या पद्धतीने काम केलं आहे, या दृष्टिकोनातून त्या संकटावर मात करण्याची जे बळ आहे, हे बळ नक्कीच येणार, एवढं हे शिवछत्रपती पूर्णपणे केलं आहे। धन्यवाद। या ठिकाणी आपण या मावळ्यांच्या माध्यमातून जाणून घेतो की शिव प्रेरणा कशी आहे, शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी जनतेसाठी कशा पद्धतीने हे लोक पुढे आलेले आहेत, आणि जनतेसाठी कसं आपल्याला सुरू केलेलं आहे, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज।